एकीकडे पावसाने हाहाकार माजवलाय आणि दुसरीकडे बीड जिल्ह्यात मात्र पाऊस नाही. पाऊस नसल्यानं शेतकरी पुरता त्या ठिकाणी अडचणीत आलाय. त्यातच पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय. अंबाजोगाई, केज या शहरांसह बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणी साठा गेल्या वर्षापासून मृत साठ्याखालीच आहे. पाहुयात या ठिकाणचं हे भीषण वास्तव. 224.93 दलघमी साठवण क्षमता असलेल्या या धरणात आजच्या तारखेला फक्त 6.58 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. अर्धा पावसाळा संपत आला असला तरी या धरणाच्या घशाची कोरड मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे या मांजरा धरणावर पाणी पुरवठा अवलंबून असलेल्या गावांना चांगलाच फटका बसल्याचं जाणवतंय. ग्रीन बेल्ट ओळखल्या जाणाऱ्या मांजरा पट्ट्यातील शेतकरी आता अडचणीत सापडलाय. बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी 1971 साली मंजूर करण्यात आलेले हे मांजरा धरण, या वर्षीच्या पावसाळ्यातील 2 महिने संपले तरीही या धरण क्षेत्रात पाऊस झाला नाही आणि पाऊस न झाल्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढण्याचं नाव घेत नाहीये. 224.93 दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या या मांजरा धरणाचा आज तागायत फक्त 6.58 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. म्हणजेच टक्केवारी जर काढली तर 0% म्हणावं लागणार आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्यातील सिंचनाचा आणि पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी 1971 साली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमारेषेवरील मांजरा धरणाच्या मंजुरीस मान्यता दिली. या धरणाच्या निर्मितीमुळे बीड, लातूर आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्यातील 73 गावांचा या धरणाच्या लाभक्षेत्रात समावेश झाला तर 12 गावांचं स्थलांतर हे धरणाच्या निर्मितीपूर्व करावं लागलं. मांजरा धरणाच्या निर्मितीनंतर जवळपास 30 वर्षांच्या कालावधीत या धरण क्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांचा कायापालट झाला. या धरणामुळे अनेक ओसाड गावे ग्रीन बेल्ट म्हणून ओळखली जाऊ लागली. जून जुलै महिना संपत असला तरीही बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक धरणांचा तळ उघडाच आहे. या विभागात धरणातील फक्त खड्डे भरण्या इतकाही पाऊस पडला नाही. या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचं काय होईल या प्रश्नानं या विभागातील शेतकरी आणि नागरिकांची झोप उडाली आहे.